दैनिक सार्वमतने संगमनेरमध्ये जिनियस एज्युकेशन फेअरचे आयोजन केले आहे, ज्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 11:30 मालपाणी लॉन्सवर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉ सुधीर तांबे होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणार आहे. ग्रामीण भागात शिक्षणाबाबत मार्गदर्शनाची नवी संधी या व्यासपीठामुळे उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. व्यासपीठावर शिक्षण तज्ज्ञ तथा शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक सुमित कोल्हे, जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, सर्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, सखी व्यवस्थापक हरी यादव, अमृतवाहिनी कॉलेजचे प्राचार्य वी धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. म्हणून हे केवळ स्टॉल्स हा एक भाग आहे, या व्यतिरिक्त सुद्धा या क्षेत्रातले तज्ज्ञ जे असतील ते त्यांना सुद्धा बोलून परिसंवाद घडवत गेले 2 दिवसात तर खूप चांगल्या प्रकारचा उपयोग हा होऊ शकतो. आपण शिक्षण संस्था आपल्या चालवतो, खरं स्वर्गीय वसंतदादा पाटलांचे आभार मानले पाहिजे की ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढले गेले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 10वी 12वी नंतर पुढे काय, जिनियस एज्युकेशन फेअर मधून या विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर शोधता येणार आहे. जिनियस शैक्षणिक चर्चेचे व्यासपीठ ठरले आहे. या उपक्रमाने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी शोधण्याचा मार्ग निर्माण केला असून विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. गेले काही वर्ष सार्वमतर्फे एज्युकेशन फेअर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि आपण पहिल्यांदाच संगमनेरमध्ये त्याचं यावर्षी आगमन केलेलं आहे. खरं तर विद्यार्थ्यांना नवीन कोर्सेस काय सुरू आहेत, आजूबाजूच्या महाविद्यालयांमध्ये नवीन शिक्षणाच्या काय संधी उपलब्ध झालेल्या आहेत, याचं एक आदान प्रदान विद्यार्थ्यांना व्हावं, पालकांना मार्गदर्शन मिळावं या हेतूने आपण गेल्या 7 वर्षापासून एज्युकेशन फेअर आयोजित करतो आणि यावर्षी प्रथमच आपण संगमनेरमध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, SMBT महाविद्यालय आणि संजीवनी इन्स्टिट्यूट कोपरगाव यांच्या सहकार्याने आपण यावर्षी एज्युकेशन फेअर संगमनेरमध्ये घेत आहोत. मान्यवरांचे स्वागत उपसंपादक गणेश भोर, उपसंपादक अमोल वैद, संगमनेर तालुका प्रतिनिधी सोमनाथ काळे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेट देऊन विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली. सूत्रसंचालन जाहिरात व्यवस्थापक रवींद्र देशपांडे व मार्केटिंग अधिकारी अमित नेहरकर यांनी तर उपस्थितांचे आभार जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांनी मानले. गुरुवारी दिवसभरात शहरातील विविध विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एज्युकेशन फेअरला भेट देऊन समाधान व्यक्त केला. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.